श्री समर्थांचे कल प्रेम होते हे काही शिष्यांना रुचत नव्हते. सर्व शिष्यांच्या निष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून समर्थांनी एक दिवस वेड्याचे सोंग घेतले व सर्वांगाला शेंदूर फासला, जटावेस कटल्या, हातात तलवार घेऊन गरगरा फिरवत आरडाओरडा करत करू लागले. समर्थांनी नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी काही शिष्य त्यांचे जवळ गेले तेव्हा समर्थ ओरडून म्हणाले, खबरदार, कुणी जवळ याल तर या तलवारीने ठार करीन. तलवारीच्या धाकाने कुणीही समर्थांच्या जवळ जाण्याचे धाडस करीत नव्हते. त्याचवेळी उर्मोडी नदीच्या पाण्याचे हंडे घेऊन कल्याण स्वामी मठात आले. समर्थ मठात नाहीत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतर गुरुबंधूंकडून समर्थांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे व लागून ते पिसाट सारखे भागवत आहेत हे ऐकल्यावर कल्याणासाठी धाव्याच्या मारुतीकडे गेले. तेव्हा समर्थ ओरडून म्हणाले, कल्याणा, जवळ येऊ नकोस, तुझे शरच्छेदन करीन, तुझी खांडोळी करीन. परंतु कल्याण निम्रपणे समर्थाकडे धावा सुटले. तिकडून समर्थही कल्याणाकडे रागाने तलवार उगारत धावू लागले. समोर जवळ येताच कल्याणाने त्यांना चरण मस्तक ठेवले, साष्टांग नमस्कार घातला. गुरूंच्या हातून मरण येणे या परते भाग्य कुठले. समर्थाने कल्याणाला आलिंगन दिले, हातात तलवार खाली ठेवली, म्हणाले, बाकीचे शिष्य माझ्याकडे ध्येयबुद्धीने येत होते, तूच फक्त आत्मबुद्धीने आलास. हे सर्व शिष्यांना समर्थाने कल्याण प्रेम समजावून दिले.